जरंगे पाटील, काल कालपासून सरकारनं काही प्रयत्न केले नाहीत का तुम्ही संपर्क करण्याचा? गिरीश महाजनांचा तुम्हाला फोन आला होता पण उचलू शकला नाही, नंतर काही बोलणं झालं का? नाही नाही, नंतर धावपळीत नाही झालं. परंतु काय विषय काय असणार आहे? आरक्षणाच्या बाबतचं काय पत्र नसणार आहे जी आर घेतलेल्यांचा, मराठा समाजाचं आरक्षणाच्या बाबत दुसरं काय असणार आहे? त्यांच्या बोलण्या, त्यांची विनवणी सुरू आहे का? नाही ना, फोनच नाही ना परत त्याच्यानंतर. तुम्हाला परवा दिवशी गिरीश महाजनांचा फोन आला होता पण तो उचलला गेला नव्हता, पण नंतर काही बोलणं झालं का तुमचं? नाही नाही, उचलला होता, उचलला नाही, मित्राकडे होता ना माझ्या, ते तुम्हाला सगळं माहिती. ते मी लोकांना भेटण्याच्या याच्यामध्ये ते नंतर लावू म्हणलो, परत त्यांचाही आला नाही. मग काल दिवसभर बी कार्यक्रमातच गेला. सर आणि काय असणार आहे असं म्हणतो मी, नुसतं बोलायचं असणार आहे का? तुम्ही जे आर घेतला म्हणून थोडे सांगणार होते किंवा कायदा पारित झाला म्हणून थोडे सांगणार, तसं लगेच उठली होतो आता. काल संवैधानिक पदावर बसलेल्या मुख्यमंत्र्यांनी सर्वसमक्ष छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन सांगितलं की आम्ही आरक्षण देणार, तरीही मनोज जरंगे आंदोलनावरती ठाम नाही. त्यांचा आम्ही सन्मान करतो, कधी पण तोंडापुरतं नाही बोलत, आम्ही सन्मान करतो. ते चांगले पण आहेत, आता त्यांना कोण देऊ द्याय नाही हे आम्हाला आज दिवसभर शोधावं लागत आहे का काय का? आमच्या अशात पिढ्या जात्या शोधायला काही दोन पाठीमागच, त्यांना कोण देऊ द्याय नाही की काय? कारण त्यांनी शब्द दिला की पाळतेत ही त्यांची राज्यात ख्याती आहे. आता त्यांनी जी काल शपथ घेतली त्याबद्दल आम्ही त्यांचा सन्मान करतो, कौतुकही करतो, आदरही करतो. परंतु आमच्या लेकरा बाळांच्यासुद्धा विषयाचा प्रश्न आहे, त्याच्यामुळं आम्हाला आरक्षणाशिवाय थांबता नाही येणार. हो निघालो निघालो. आरक्षण देताना ते कायद्याच्या चौकटीत बसले पाहिजे. मागच्या दोन वेळेस दिलेले आरक्षण एकदा उच्च न्यायालयाने तर एकदा सुप्रीम कोर्टाने नाकारलं, तसं होऊ नये म्हणून सरकार प्रयत्न करतो. तुम्ही पण जे टिकणारच नाही ते देणार, ते उच्च न्यायालयात नाही जाणार तर कुठं जाणार? बाकीच्यांना कशातून दिलं? त्याच्यात मराठ्यात निकषात बसतो का नाही बसत? सगळे निकष पार केले का नाही मराठ्यांनी? आणि मग काय अडचण आहे? कशाला कायदा सांगता बार बार तुम्ही? मुख्यमंत्री म्हणतात आरक्षण देऊ, म्हणतात त्यांचे मंत्री शिवतारे आहेत, ते म्हणतात हे शक्य नाही, कुणबीतून मराठ्यांना आरक्षण देणे शक्य नाही, त्यांचेच मंत्री शिवतारे म्हणतात. कसं शक्य नाही ते सांगा ना, बाकीच्यांचं कसं काय शक्य झालं? माळी बांधवांचा व्यवसाय काय आहे? कुणबी बांधव, मराठा बांधव, विदर्भातल्या यांचा व्यवसाय काय? कशाच्या आधारावर दिलं हे आम्हाला विचारायचं? दुसऱ्यांनी कसं असेल तर तेव सांगा, त्यांनी कशात आम्ही बसतोय का नाही आम्ही सांगतो तुम्हाला. कारण काय? बाकीच्यांना किती कागदपत्र दिले, किती समित्या नेमल्या, आम्हाला किती समित्या द्यायच्या तुम्हाला? आणखी तुमची समिती आत्ताही काम करते, तुम्हाला 30 दिवसाचा वेळ होता, 40 दिले, आज 41वा दिवस आहे, तरी पण सरकार काय काम करते? गिरीश महाजन उद्धव ठाकरे म्हणाले की आरक्षणाबाबत नाही नाही, आता हे बघा, ते त्यांचं राजकीय बोलते ते एकमेकाशी, त्याबद्दल आम्ही त्याच्यात काय बोलू इच्छित नाहीत. पण आमचे सगळ्यांबद्दलच प्रामाणिक इच्छा आहे, मुख्यमंत्री साहेबांबद्दल सुद्धा आहे, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांबद्दल पण आहे. मुख्यमंत्री साहेबाला कोण देऊ द्याय नाही, कोण देऊ द्याय नाही, काय कारण काय न देण्याचं, याचा शोध काय ही बघायला पाहिजे की काय प्रॉब्लेम आहे. तुम्ही मुंबईला गेले, छत्रपती संभाजी राजेला गेले, संपर्क केला नाही, आज डेडलाईन संपली तरी संपर्क, सरकार निरुत्साही दिसतंय मराठा समाजाला आरक्षण देण्यामध्ये असं म्हणावं लागेल. कारण 30 दिवस मागितले तुम्ही, गिरीश महाजन साहेब तर 15 दिवस द्या म्हणले होते तरी देतो, आणि तुम्ही आत्ता मुंबईला चला, 2 घंट्यात आणून सोडतो तुम्हाला, नेतो सुद्धा, मीडियासमोर झालेलं आहे. म्हणलं मी येत नाही मुंबईला, मुंबईला काय, तरी आपण चर्चा करून 15 दिवसात मार्ग काढू. आजचा 41वा दिवस, याचा अर्थ काय? आम्हाला आमचे लेकरं बाळ महत्त्वाचे आहेत, आंदोलन राज्यात शांततेत सुरू आहे. मायबाप मराठ्यांनाही आवाहन करतो शांततेत आंदोलन करायचं, फक्त आपल्या कुणीही असं उग्र आंदोलन करायचं नाही, कुणी आत्महत्या करायची नाही, हे कसं मिळत नाही ते आपण बघू. आजपासून या मराठा समाजाला न्याय मिळावा म्हणून आपल्या जातीवरती अन्याय होऊ नये म्हणून मी आज उपोषणाला बसतो आहे जातीसाठी आणि न्याय मिळवून देण्यासाठी. काळजी करू नका, फक्त कोणी आत्महत्या करायची नाही, उग्र आंदोलन करायचं नाही. सरकार छत्रपती संभाजी केली पाहिजे आणि मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे. हो पंतप्रधान साहेबाला बैठक घ्यायची गरजच काही, एक फोन लावलं घे, तुम्हाला सांगतो सांगेल बघतो आरक्षण दे, त्यांनी फक्त एक फोन करून द्या, तिथून आरक्षण देऊन टाका. हे बंगाट पळत आहे नंतरवरील कागद घेऊन काय शपथ सांगतो, ते शपथ होईल, मी बी शपथ होऊन सांगतो. मोदी साहेबाचा नुसता येते गाला फोन येऊ द्या, 2 उपमुख्यमंत्री आणि 1 मुख्यमंत्री, जर कागद 4 वाज तरी धन आला तिथून पुढ मराठ्याला आरक्षण डिक्लेअर, ब्रेकिंग न्यूज आहे सगळ्या दणादणा देशात. पण त्यांना टाईम नाही का करून गोरगरीबवर लक्ष द्यायला? मुख्यमंत्र्यांना तेच कारण असेल ना, म्हणजे तुम्ही जसं म्हणताय तसं, काय अडचण काय येत असेल मुख्यमंत्र्यांना?
अडचण असल्याशिवाय शक्यतो मी काय त्यांचा नाही, पण तळमळ पाहता काहीतरी आहे, काहीतरी आत शिजत आहे. नसता त्यांनी छत्रपतीची शपथ वाहिली नसती, काहीतरी आत शिजत आहे. पेपरला ईडब्ल्यू एस 100% त्यांनी 40 दिवस घेतलेच नसते. म्हणजे आहे, मी शब्द असले कधीच बोलत नाही, 100% आहे. कोण आहे बघू, बघूयास सांगणार आणि मुख्यमंत्री साहेब स्वतः यांनी सगळ्यांनी बसून हा मार्ग आता तातडीनं काढला पाहिजे लगेच. सरकारला तुम्ही जी 40 दिवसाचा वेळ दिला होता, त्या दरम्यान सरकारच्या वतीने किंवा समितीच्या वतीने तुमच्याशी किती संपर्क झाला? नाही, एकदा फक्त जालन्याला बैठक होती, मला वाटतं 12 तारीख होती अंदाजे, त्यावेळेस विभागीय आयुक्त साहेबाचा फक्त फोन आला होता की आपले लोक तिथं पाठवत आहेत असले, मग आमचे अभ्यास गेले होते. आपण उपोषण करताय, आंदोलन करताय, सरकारला मग याच्यात गांभीर्य वाटत नाही की तुमच्याशी संपर्क केला पाहिजे, चर्चा केली पाहिजे? नाही, ते तर सत्याचे गांभीर्य असतं तर 41वा दिवस उगला नसतं. मुख्यमंत्री साहेबाला कोणतरी आड पडतं आहे, 100% खरं दिसतंय. कारण मोदी साहेबाला आम्ही विनंती केली होती, कारण आम्ही ते त्यांना गोरगरिबांची जाणे आणि आम्ही त्यांना हाक दिली होती की राज्य सरकारला सांगा गोरगरिबांच्या लेकरावर खूप वेदना आहेत. त्यांनी आत्तापर्यंत सांगितलं नाही, याचा अर्थ गांभीर्य नाहीये. सरकारमध्ये अजित पवार म्हणतात की आम्हाला आरक्षण नकोय. शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितलं, त्यांनी दर्शन घेतलं की मराठ्यांना कोणाच्या आरक्षणाला धक्का नाही लावता, आरक्षण नाही. आम्ही त्यांनी घेतले त्याचा आम्ही सन्मान मराठा समाजाने केला. आम्हाला इथे असं वाटलं की खरोखर मुख्यमंत्री साहेब हे पाटील, कालपासून काही सरकारने प्रयत्न केले नाही का गिरीश महाजनांचा? अरे अरे, तुमची काही बातचीत झाली नाही का? थांबा, असे सरळ उभा राहणार, मी धरतो. खाली इथं बसा, एक जण थांबा, तुम्ही थांबा थांबा, काय करा, हा धरून तुम्ही सोडा. नाही नाही, मी आव्हान करणारा कोण, तो समाजाचा विषय, माझा विषय थोडा आहे किंवा मी थोडं ते डिक्लेअर केलेलं आहे. समाज मालक आहे, त्याला कोण रोखणार आहे?